नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जुनी पेन्शनबाबतचा महत्त्वाचा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. तर चला काय आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, जुनी पेन्शनबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी आज आलेली आहे. तर याविषयी आपण माहिती बघूया. बघा, टप्पा अनुदानामुळे 2005 सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी अधिवेशनात सर्व शिक्षक व पदवीधर आमदार एकोप्याने आवाज उठवणार आहे. मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व आमदार एकत्रितपणे अधिवेशनाचे कामकाज बंद पाडतील असा निर्णय आज झालेल्या आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची माहिती म्हणजे आज मुंबईत नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, बाळाराम पाटील, नागो गणार, श्रीकांत देशपांडे, विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, कपिल पाटील, तसेच सुधीर तांबे, मनीषा कायंदे, प्रकाश गजभिये या आमदारांची एकत्रितपणे बैठक झाली आहे. या बैठकीत शिक्षकांच्या या न्याय मागण्यासाठी अधिवेशन बंद पाडण्याची इशाराही देण्यात आलेला आहे. राज्य शासनाने 2005 सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करून नव्याने अंशदायी पेन्शन योजना सुरू केली आहे. मात्र हे करताना 2005 नियुक्त झालेल्या परंतु त्यावेळेस टप्पा अनुदानावर असलेल्या व 2005 100% अनुदानावर असलेल्या राज्यातील सुमारे 40,000 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळालेला नाही. वास्तविक हे कर्मचारी 2005 अनुदानावर येऊन राज्य सरकारचे कर्मचारी झालेले असताना त्यांना वगळून त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना शिक्षकांची असल्याने यासाठी आवाज उठवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. वंचित शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिक्षक आमदारांनी वज्रमूठ बांधली आहे. मागील आठवड्यात दराडेंसह बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊनही मागणी केली. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत अधिवेशनात आमदारांच्या लढ्याच्या संदर्भात भूमिका निश्चित करण्यात आली. उच्च न्यायालयाने निकाल दिला असला तरी सद्यस्थितीत या मागणीच्या सर्व याचिका जिवंत असताना शासनाने जुन्या पेन्शन योजनेचे GPF खाते बंद करू नये, तसेच शासनाने जे वंचित राहिले त्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजने लाभ देण्याचा निर्णयही जाहीर करावा अशी मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर 18 आमदार अधिवेशनात प्रश्न मांडून 2005 वंचित शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणी करणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री व वित्त विभागाने शिक्षक आमदारांसोबत बैठक घ्यावी व तातडीने निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी करणार आहेत. याकडे दुर्लक्ष झाल्यास दुसऱ्या टप्प्यात अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याचीही भूमिका आज ठरवली आहे. तसेच या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर मित्रांनो, जुनी पेन्शनबाबत अशा प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत याविषयी आपण माहिती बघितली. आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर चला भेटूया अन्य स्टुडिओमध्ये. धन्यवाद.